मी संपदा साळवे. आपला तालुका आपली बातमी या बातमीपत्रात आपलं सगळ्यांचं स्वागत. पाहुयात पारनेर तालुक्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी. जिल्हा परिषद बांधकाम समितीचे सभापती काशिनाथ दाते सर यांनी भाळवणी सेवा संस्थेस आवर्जून भेट दिली. त्याप्रसंगी संस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावर्षी दिवाळीला सेवा संस्थेच्या सभासदांना साखर वाटप करण्यात आली. असे प्रथमच तालुक्यात करण्यात आल्याने त्यांनी सर्व संचालकांचे अभिनंदन व मार्गदर्शन केले. अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे निवास कॉमर्स अँड सायन्स कॉलेज पारनेर येथे राष्ट्रीय छात्र सेना शारीरिक शिक्षण विभाग व NSS विभागातर्फे 7 डिसेंबर रोजी महाविद्यालयात हागणदारी मुक्त जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. नगर पुणे महामार्गावरील एकेकाळी सर्वात शानदार असलेले सुपा बस स्थानक अलीकडच्या काही वर्षात प्रशासनाकडून दुर्लक्षित झाल्यामुळे आणि ST महामंडळाच्या ढिसाळ नियोजनामुळे आज शेवटचा घटका मोजत असून सध्या हे बसस्थानक फेरीवाल्यांचा अड्डा बनले आहे. आडवाटेचे पारनेर समूहाचे प्रमुख तुषार ठुबे यांना भजन सम्राट तथा समाजभूषण स्वर्गीय हरिभक्त पारायण विठोबा मरवडे यांच्या 6व्या स्मृती दिनानिमित्त स्वर्गीय विठोबा मरवडे सामाजिक प्रतिष्ठान रायगड यांच्या वतीने गेल्या 5 वर्षांपासून दिला जाणारा राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार नुकताच जाहीर झाल्याबद्दल टाकळी ढोकेश्वर येथे तुषार ठुबे यांचा सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी गेल्या 3 वर्षांपासून बाजारभाव नसल्यामुळे आर्थिक डबघाईस आलेला होता. परंतु यावर्षी अतिवृष्टीमुळे कांद्याचे नुकसान होऊन कमी उत्पादन आल्यामुळे गेल्या 2-3 महिन्यात बऱ्यापैकी बाजारभाव मिळत होते. मागणीपेक्षा पुरवठा कमी असल्यामुळे माहे ऑगस्ट 2020 मध्ये केंद्र शासनाने निर्यात बंदी केली आहे. भारत सरकारने कांदा हा जीवनावश्यक वस्तूमधून वगळलेला आहे, त्यामुळे कांदा या पिकावर कुठल्याही प्रकारचे निर्बंध लादणे अन्यायकारक असून त्यावरील निर्यात बंदी उठवण्यासाठी विधिमंडळात लक्षवेधी मांडा अशी मागणी सभापती प्रशांत गायकवाड यांनी आमदार निलेश लंके यांच्याकडे केली. नवोदय प्रवेश परीक्षेतील यशानंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आलेल्या पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी मध्ये उपक्रमशील शाळा म्हणून विविध स्पर्धांमध्ये कायम यशस्वी कामगिरी करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या किनी शाळेने नेत्रदीपक यश संपादन केले असून या वर्षीच्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी 2020 मध्ये आदित्य सचिन शिंदे, सुयश विकास खोडदे व कुमारी प्रिया बापू व्यवहारे या विद्यार्थ्यांची जिल्हा गुणवत्ता यादीत निवड झाली आहे. या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा.